त्यांनी सुद्धा ताळ घेऊन उभारण्यासाठी साईडनं उभा राहायचं आहे. वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ श्रेष्ठ पडकरी वारकरी त्यांचा सत्कार झाला. त्यांच्यानंतर या गादीवर मला आनंद वाटतो. साधुसंतांच्या स्पर्शाने पावन झालेल्या गादीवर माझं कीर्तन आहे. भास्कर काय, देवकर काय वगैरे ही जी मंडळी आहे सगळी ही परंपरेने चालत आलेली. कमीत कमी वासकरांचा विणा म्हटलं तरी तुकाराम महाराजांच्या नंतर शंकरस्वामी, निळब्बाराय शंकरस्वामी आणि मग मल्लाप्पा महाराज अशी ही परंपरा, त्या परंपरेची मंडळी. आणि पुढची परंपरा बोलायची गरज नाही, तुकाराम महाराजापासून आमचे बाळासाहेब रस्त्यातच भेटले. त्यांच्या वडिलांचं आणि माझं अत्यंत प्रेम, दोघांचं एकच वय, माऊली सण बाबा महाराजांचं अत्यंत प्रेम, अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कितीतरी कार्यक्रमाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कळस हा संन्याशाच्या असून बसवतात अशी प्रथा आहे, पण दुधिवऱ्याच्या देवळाला कळस तुकाराम महाराज बसवलेत. तेव्हा म्हटलं ते संन्याशाच्या आतून नको, तुकाराम महाराजांच्या वंशजाच्या आतून बसवावा. आणि त्यावेळेला यांचे वडील तुकाराम महाराजांचे माऊली तिथे आले आणि त्यांच्या हस्ते तुकाराम महाराजांची मूर्ती वड कळसावर बसवली. माणसं म्हणतात बाबा महाराज तुम्ही प्रथा पाळत नाही. प्रथा पाळत नाही ही सुद्धा प्रथा पाळतो ना. नाही का हो, प्रथा न पाळणे सुद्धा एक प्रकारची प्रथाच आहे. आणि काय प्रथा पाळत नाही, माझं म्हणणं कळलं का? महत्त्वाचा मुद्दा नीट लक्षात घ्या, जे आपल्याला पटत नाही ते दुसऱ्यांनी केले नाही की आपण म्हणतो प्रथा पाळत नाही, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. नाही का, एक गोष्ट याला पटली, मला पटली नाही का आपण म्हणतो प्रथा पाळत नाही, असं काही नाही आहे. तेव्हा मला एकच म्हणायचं आहे, ज्याला त्याला आपापल्या प्रथा पाळू द्यात. प्रत्येकाची प्रथा संप्रदायाला सोडून नाही का, कोणचीही प्रथा कोणी कसंही म्हणा तरी संप्रदायाला धरूनच आहेत. वासकरांच्याकडे विठ्ठल विठ्ठल भजन करत नाही ते उठोबा रुखमाई करतात, संप्रदायाला धरूनच आहे. आम्ही उठोबा रुखमाई करतो काही चुकलं नाही, त्यांना वाटलं ते त्याने केलं, आम्ही वाटलं आम्ही पद्धतीने चालो, पण विठोबा रुखमाई विठ्ठलच आणि विठ्ठल हा विठ्ठलच. रूप पाहता लोचनी हा पांडुरंगाचाच अभंग आणि सुंदर ध्यान हा पांडुरंगाचाच अभंग. तेव्हा कोण काय म्हणावं आणि कसं म्हणावं याच्याबद्दल काही प्रश्न नाही. ज्याला शेवटी प्रथा बरं वाटण्याची आहे आणि लोकाला आनंद देण्याची आहे. आणि एक शेवटचं सांगतो, वारकरी संप्रदायाची प्रथा सर्वांना अधिकार देण्याची आहे, हे महत्त्वाचं आहे. 750 वर्षापूर्वी सर्वांना अधिकार नव्हते, ज्ञानोबाराच्या काळापासून सर्वांना अधिकार प्राप्त करून देण्याची प्रथा सुरू झाली. एक जर म्हणला की हे आमच्या प्रथेत मोडत नाही, नशेल मोडत, नवीन प्रथा म्हण, झालाच ना संप्रदाय नवीन सुरू, झाला की नाही? म्हणून तर ज्ञानदेवे रचिला पाया, हे कबूल करावं लागतं. कलियुगातला अवतार पांडुरंगाचा आहे हे मागेही तुम्हाला सांगितलं आहे, पण नवीन श्रोते बरेच असतात आणि पुन्हा पुन्हा सांगितलं म्हणजे ठसतं. एकाने मला मुद्दाम प्रश्न विचारला आडवावं म्हणून, की वेदामध्ये शास्त्रामध्ये पुराणामध्ये पांडुरंगाचं नाव नाही. म्हटलं 1800 साली जी सेन्सस झाली त्याच्यात तुझंसुद्धा नाव नाही. आ करून बसला. म्हटलं काय सांगितलं, कळलं नाही. कळलं नाही का म्हटलं, हा कलियुगातला देव आहे, तो कृतत्रेत द्वापारात कसा असेल? कृतत्रेत द्वापारामध्ये कृष्ण आहेत, राम आहेत, परशुराम आहेत, पण पांडुरंगाचा अवतार जर कलियुगातला आहे तर मागच्या ग्रंथात नाव कसं असेल? आणि म्हणून जन्म झाला तेव्हापासून, जन्म झाला नाही त्याने अवतार घेतला,
रामाचा जन्म झाला, कृष्णाचा जन्म झाला, म्हणजे आई वाढेल तरी दाखवता येतात. त्यांनी जन्म घेतला का न घेतला, जे जन्मातीत आहेत ते अवतारी पुरुष आहेत, पण आई वडील तरी सांगतो. पण ज्याचं नावच आई वडिलाला सांगता येत नाही, पांडुरंगाचं कोण आई कोण वडील, त्याचा अर्थ एकच मी नेहमी सांगतो, पुन्हा सांगतो, कारण पांडुरंगा सगळ्याचा बाप आणि आई आहे. आणि म्हणून कलियुगामध्ये जास्तीत जास्त उपासना विठ्ठल भक्तीची पसरली पाहिजे, तेव्हा समता आणि समभाव येईल. नाही तर अतिरेक संपणार नाही. नाही हे बघा, मला काय म्हणायचं आहे, कालानुसार अतिरेकी संपून उपयोग नाही, अतिरेकीची वृत्ती संपली पाहिजे. एक अतिरेकी गेला तर 10 तयार होतील, पण अतिरेकी वृत्ती जी आहे ती जर संपली तर सगळं संपलं, नाही का? तसं आज या इथे महिला उभ्या राहिलेल्या आहेत, मला यांचा ताफा बघून आनंद वाटला. आता अनेक परंपरेमध्ये बायकांना उभं राहून देत नाहीत, आमच्याकडे 80 वर्षापासून उभ्या राहत बायका, कारण आम्ही त्यांना बायका म्हणून कधी बघितलंच नाही. आम्हाला असं वाटतं आमच्या माऊली आहेत, आमची बहीण आहे. जनाबाईने जर टाळ वाजवला बरं का, आपल्याकडे एक काय टेंडन्सी आहे, काय अरुणराव मला कळत नाही, मुलगी झाली म्हटलं की असो. का तिच्या पोटातूनच होते ना? हा मुलगा झाला तर ठीक आहे, नाही झाला तरी ठीक आहे, मुलगी काही कमी आहे का? आता ही माझी काही कमी आहे का? माझी संपलेली परंपरा तिने उभी केली, आणखीन काय पाहिजे? हे तुम्हाला पटो नाही तर न पटो, पण वास्तव हे आहे. जनाबाईनी परंपरेला हात लावला नामदेवरायाच्या, मुक्ताबाईनी हात लावला ज्ञानोबारांनी स्थापन केलेल्या परंपराचा, आणि अहंकार जिरवला चांगदेवाचा. काय पुरुष जरा थोडंसं नाजूक बोलतात म्हणून पुष्कळा बायकांना पुढे करतात बोलायला, म्हणजे बाहेर नाही पण घरातलं जर काही भांडण असेल, भाऊ भाऊ धीर धीर तू बोल ना. नाही भाऊजी मी असं म्हणते झालं सवाल नाही. हे काही काही ठिकाणी काही काही गोष्टी पुढे राहतात. जसं वारकरी संप्रदायाने स्त्रियांना कमी लेखलं नाही, त्यांना समानतेने बघितलं, त्यांना आई म्हणून बघितलं, एवढंच कशाला? विठ्ठलाला सुद्धा हाक मारली, विठू माऊली. आता टी व्हीला सिरियलच चालू आहे विठू माऊली, नाही का? पुरुष आहे पण प्रेमपाना माऊलीत आहे, म्हणून विठ्ठलाला माऊली म्हटलं, ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हटलं. किती गोड आहे बघा. हे एवढं जर कळलं तर वारकरी संप्रदाय संपेल, आणि तेव्हाच अतिरेक संपेल, नाही का? उभ्या राहिला, मला कालच विचारलं की महिलांनी उभं राहावं का, म्हटलं माझ्याकडे कधीच बंधन नव्हतं. मागच्या वेळेला उभं राहिलं होतं, आत्ताही उभं राहिलं तर मला काही अडचण येणार नाही, फक्त टाळ नीट वाजवा म्हणजे झालं. आणि अहो काल तरी कुठे पुरुष नीट वाजवत होते, या चुकलं तर काय झालं? काल माझी तर पंचायत झाली, एक थंडीने आणि ह्या टाळकरांना कसं आवरावं, मोठी पंचायत. त्यामुळे पुरुषांना जर टाळ वाजवता येत नाही, मग बायकांना नाही आला तर त्यात विशेष काय? कोणाला येतं कोणाला येत नाही, पण आज टाळ घेऊन उभे राहिल्यात, मला वाटतं ही सुद्धा वारकरी संप्रदायाची क्रांतीच आहे. हे बघा, रुबाब करायची गरज नाही, मी तुमचा रुबाब काढत नाही. आज सगळे फोर्सेस कोणाच्या हातात आहेत? काय नाव तिचं? निर्मला सीतारामन आहे ना. मग अशी मी टी व्हीवर बघितलं, तिघं चौक सगळे लेफ्टनंट अमकं तिच्या म्हणते जोरात चालली आहे. मी म्हटलं क्या बात आहे, आणि मग मला वाटलं हे असं नाही आहे, हे संतांनी केलेल्या कार्याचं फलिश्रुती आहे. तुम्हाला कळू दे नाही तर न कळू दे, आपल्याला मुळात मूळ दिसत नाही, वरचं फूल दिसतं, पण मुळाशी गेलात तर तुम्हाला कळेल
की या सगळ्या विचाराची क्रांती जी घडली ती संतांच्या विचारातून घडली हे कळायला पाहिजे. आलं का लक्षात? बाबासाहेबांनी जे काही कॉन्स्टिट्युशन लिहिलं त्याच्यात जे सगळ्यांना अधिकार दिले, समान अधिकार दिले, ते इथेच की इथे कोणी कमी नाही कोणी जास्ती नाही, सगळी ईश्वराची लेकरं आहेत. आणि म्हणून कुणाला पटो कुणाला न पटो, कुणी म्हणतील सुद्धा बाबा महाराजांनी बायकांना उभ्या केल्या. मी बायकांना नाही उभ्या केल्या, माझ्या मातोश्रींना उभ्या केल्या. असं काय माझ्याकडे काही प्रश्न आहे? स्वतंत्र आहोत, स्वतंत्र अस्तित्व आहे, संप्रदायात आहे. आज फडकरी पैकी मी आहे. कोणाची 300 असतील, 350 असतील, 400 असतील, माझा 150 तरी आहे. म्हणजे 150 तरी झालेलं आहे. या वारकरी संप्रदायात आहोत. आणि जी दादा महाराजांनी माळ घातली ती वासकरांच्याकडून घातली, म्हणून आपण वासकर परंपरेतले आहोत. वासकरांचं दुसरं आडनाव कोरे आहे. पण त्या कोऱ्यांच्या गळ्यात माळ आहे. म्हणजे असा आहे. तेव्हा परंपरा कशी आली, काय आली, मुद्दाम सांगितलं म्हणजे बरं असतं ना. आता बाबा महाराज हा पुढच्या पिढीचा आहे, काहीतरी सुधारणा होणारच, काहीतरी महिला येणारच, टाळ घेऊन उभं राहणारच. यांना जर टाळ घेऊन उभं राहण्याचा हक्क नाही तर माझ्याही मुलीला माझ्या मागे टाळ घेऊन उभं राहायचा हक्क नाही. हक्क असावा तर सगळ्यांना हक्क असावा. संसार केव्हा चांगला होतो? दोघं समतोलपणे बोलतात एकमेकाशी तेव्हा. नाही बोलत तर मग ते जमत नाही. आणि म्हणून आजचं कीर्तन जे आहे थोडंसं उशिरा सुरू झालं. पहिली प्रस्तावना झाली आज, म्हणजे हा सुद्धा कीर्तनाचाच भाग आहे. काय? हा सुद्धा कीर्तनाचाच भाग आहे. आणि म्हणून या कार्यक्रम व्हावा म्हणून जगन्नाथ महाराजांनी यादव महाराज त्यांचे बरोबर जे होते यादवांचे धाकटे बंधू तेही मुंबईला येऊन मला भेटले आणि हा कार्यक्रम ठरवण्याकरता खटपट केली. हे वास्तव्य वास्तव्य आहे ते वर्णन करावं. आलं का लक्षात? तेव्हा आता आपण कीर्तन सुरू करू. हरी जय जय, हरी जय जय राम कृष्ण, हरी जय जय राम.
Yeah.
सगळा अभंग होता तोच आहे. सुरुवात नुसती प्रस्तावना केली असंच होतं, जास्ती काही सांगून होत नाही. 5-7 दिवस असला तरी थोडकंच सांगून होतं. संत वाङ्मय इतका अफाट आहे, त्याच्या भोवती आपण फिरत गेलो होतो. एक अभंग आयुष्याला पुरेसा आहे, कारण तो एक अभंग अनंत जन्माच्या तपश्चर्यातून प्रकट झालेला आहे. ते आम्हाला एका जन्मात कशी कळेल? अर्थात आमचाही एक जन्म नाही आहे, कैक जन्माची पुण्याही तेव्हा आम्ही वारकरी आलो. हा, पण ते आकाश एवढा निराळा, त्याची बरोबरी नाही पण त्याच्या बरोबर आहे. आणि ते सुद्धा आम्ही त्याच्या बरोबर नाही, त्यांनी आम्हाला बरोबर घेतलं म्हणून बरोबर आहोत. आम्ही काय त्यांच्या बरोबर जाणार? आमची काही योग्यता तरी आहे का? ते म्हणाले, चला हो आमच्या बरोबर, चला चला चला, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. तसं माझं कीर्तन खेळीमेळीचं असतं, कोणाला ते पसंत पडतं कोणाला ते पसंत पडत नाही. परमार्थ हा खेळीमेळीचाच असावा. बसा ना सरून बसा. नाही मला कळतंय ते, हो माझ्याशिवाय असं सरा म्हणणारच नाही. मोठी माणसं बसतील कोण सरं म्हणणार? धनोटे महाराज थोडंसं. हां चढा बसा. नाही नाही नीट बसा, नीट बसा. हां तुम्ही असं विचलित झालं की मला मग विचलित होतो. हो काय, पुढचे श्रोते नीट लागतात. पुढचे श्रोते जर विचलित झाले तर सांगणारा कोणाकडे बघून सांगणार? त्याचं जर आपल्या मांडीवर लक्ष आणि आमचं तुमच्या तोंडावर लक्ष, पुढे काय आमच्या तोंडातून काय बाहेर पडायचं? असो, तेव्हा संताचे संगती मनोमार्ग गती हा अभंग घेतला आणि दोन मुद्दे सांगितले होते काल, की परमार्थ कशा करता आणि परमार्थ कोण काय मिळणार आहे, संसार कशा करता आणि संसार करून काय मिळवायचं. मी वाईटही म्हटलं नाही आणि चुकीचंही म्हटलं नाही, कारण कसं आहे, संसार वाईट म्हटला तर त्याच्यातून बाहेर पडता येत नाही. इट्स एन ॲक्सेप्टेड फॅक्ट अँड युनिव्हर्सल फॅक्ट आहे. एक सांगू का, हे जगत काहीच नव्हतं, काही नव्हतं अशातून काहीतरी तयार केलं एवढा मोठा संसार. मग त्यांनी संसार तयार केला आणि आम्ही संसाराच्या बाहेर कसं पडावं? जेव्हा संत पडा म्हणतात बाहेर, तेव्हा ते बाहेर पडा म्हणत नाहीत, अडकू नका म्हणतात. वारीच्या रस्त्यानी आम्ही तंबू टाकतो, 10-12 दोरे असतात आजूबाजूने ताण काढलेल्या. झोपण्याकरता तंबू लागतोच, सावलीकरता तंबू लागतोच, पण रात्री उठल्यावर एवढीच काळजी घ्यायची की त्या दोरीला अडकून पडू नये. भरपूर पडतात, मी सुद्धा पडलोय. आणि ते जर मेकेवर पडला तर कल्याण, ही त्यातली मेक आहे. ही त्यातली मेक आहे. म्हणून इतक्या वर्ष चालल्या कारणाने मग बरोबर पाऊल बघूनच टाकतो. जे नवीन असतात ना त्यांना वाटतं खाली काही नाही, ते धडपडतं. तेव्हा तंबू तर पाहिजे पण ताणावर लक्ष ठेवा. संसार तर करायचा आहे, करू नको म्हणत नाहीत, अडकू नकोस. काय आपण जे मुलांचे लग्न करतो ते काय त्यांना झालेल्या पहिल्या महिन्यात काडीमोड घेण्याकरता करतो? नाही, पण वाजवीपेक्षा जास्ती अडकू नाही. हां पहिला 1-2-4 महिन्याचा हनीमूनचा टाईम असतो, तू ठीक आहे जा फिर ये मजा कर, पण आल्यावर धंदा काम बघ ना, नाही का, तुझ्या पोटापाण्याची व्यवस्था बघ ना, तुझ्या बघ ना, म्हणजे संसार कर पण अडकू नकोस. तर आम्ही अर्थ असा केला की संसारच करू नकोस, जातोच कुठे. तो म्हणाला आम्हाला बाई नको, पण शेवटी कोणत्या तरी बाईच्या चाची भाकरी खावी लागते ना. 4 दार फिरला, आई हां घे बाबा,
ताई घे बाबा, काकी घे बाबा, काका नाही आहेत तिथे. म्हणजे जर आपल्याला बाई चुकवता येत नाही तर तिच्याशी मिळून मिसळून कौतुकाने का वागू नये. आमचा वारकरी संप्रदाय एकच शिकवतो, एकच पत्नी असावी, बाकी सगळ्या मातोश्री आणि बहिणी असाव्या. आणि त्या दृष्टिकोनातून बघितल्यानंतर संतांची शिकवण काय आहे हे तुम्हाला कळेल. का आवश्यकता आहे सध्या? काही नाही, सवय इतकी वाईट आहे माझी, तुमची सुद्धा आहे. सकाळी उठल्यानंतर पेपर हातात पाहिजेच, लागतो ना, लागतो ना, लागतो लागतो. काय बातम्या आहेत सध्या? तर काय, 10 मिनिटाला मी टी व्ही बघतो, नेमकं काय झालं लागतोच ना. पण काय काय बातम्या अशा वाटतात की पुन्हा पेपरला हात लावू नये. माझ्या तोंडाने सुद्धा उच्चार करत नाही, इतक्या घाणाऱ्या बातम्या छापतात. अशा बातम्या छापाव्या का? एखाद्या बापाच्या मनात नसेल तर ती वाचून सुद्धाच वासना निर्माण होईल. किती विचित्र आहे. काय बातमी द्यावी आणि काय देऊ नये. पण म्हटलंच जातं असं शेवटी, गुड न्यूज इज नो न्यूज. काय म्हणून ते उदाहरण असं देतात, कुत्रं तुम्हाला चावलं तर न्यूज नसते, पण तुम्ही कुत्र्याला चावलं. म्हणजे काय बातमी होऊ शकते. पण शेवटी अशी बातमी देऊ नये की जेणेकरून माणसाची वृत्ती नको त्या ठिकाणी जाईल. आणि आमचं काम काय आहे? मी काही मोठा साधू संत बिलकुल नाही आहे, माझ्याकडे त्या दृष्टिकोनातून कधी बघू नका. एक साधा तुमच्यातला संसारिक माणूस, मुलं बाळं त्यांच्या प्रेमात अडकलेलो आहे, कशाला उगीच नाही म्हणा, कीर्तनाच्या गादीवर नाही म्हणा, कीर्तन झाल्यावर तिच्याकडे जा, कशाला भानगड पाहिजे. त्यापेक्षा आहे ते स्पष्ट सांगितलेलं. बरं, इकडे आलो तरी अजून माझ्या छोटी पंती इतकी गोड आहे, मला आठवण होतेच. थोरली तशीच आहे, दोन्ही येतात, कुशीत शिरतात, आठवण झाल्याशिवाय राहतच नाही. मी म्हणू का, मला सतत विठ्ठल आठवतो. मी हे म्हणतो, कोणत्याही स्मरणामध्ये जर विठ्ठल आहे तर ज्याचं स्मरण होईल त्याच्यात विठ्ठल आहे. फक्त ते एक महत्त्वाचं सांगतो, कोणचंही विठ्ठलाचं नाही, वासना असेल तर विठ्ठलाचं स्मरण नाही, प्रेम असेल तर ते विठ्ठलाचं स्मरण आहे, कोणत्याही रूपात केलं तर. नाही तो गोंधळ करा ना, म्हणून क्लेरिफिकेशन केलं. कोणतंही स्मरण मग काय, आम्ही कोणाचंही करतो नाही. ज्या आठवणीमध्ये, ज्या व्यक्तीमध्ये निरपेक्ष प्रेम आहे, अशा व्यक्तीचं स्मरण झालं की ते विठ्ठलाचं स्मरण आहे. कारण मुसावले मुसे प्रेम भक्तीच्या ओरसे. मुशीमध्ये काय ओतलंय? प्रेम ओतलं आणि जो आकार तयार झाला तो विठ्ठलाचा आकार तयार झाला. हेच कलियुगाचं दैवत आहे आणि हे समजायला पाहिजे. त्याच्याकरता अभंग आहे, संताचे संगती मनोमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग, संताचे संगती मनोमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे म्हणते, अकळावा श्रीपती येणे म्हणते, अकळावा श्रीपती येणे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, रामकृष्ण वाचा भाव नाम अमृत गोळी वैष्णवाला, नाम अमृत गोळी वैष्णव.
Hari 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 h
पांढरी नवी बरी एकीच आहे.